नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापनाच्या कार्यामधील शेवटचं कार्य नियंत्रण हे आपण लास्ट लेक्चरला पाहत होतो तर त्याच्या व्याख्या पण पाहायला सुरुवात केलेली होती पहिली व्याख्या कुंटस आणि ओडोनेल यांनी केलेली आहे त्यांच्यामध्ये मानकांच्या आधारे मानक म्हणजे स्टँडर्ड मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे म्हणजे काही ठराविक स्टँडर्ड ठरवून दिलेलं असतं मग त्या स्टँडर्डपर्यंत आपण पोचलो किंवा नाही हे पाहायचं म्हणजेच यशाचं मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्टे साध्य होतील हे सुनिश्चित करणे आता विचलन सुधारून विचलन म्हणजे फरक म्हणजे स्टँडर्ड ठरवलेलं आहे मानक ठरवले आणि प्रत्यक्षात झालेलं काम यामधली तफावत यामधला फरक म्हणजेच ते विचलन मग हे विचलन सुधारायचं आहे म्हणजे जर जास्त तफावत असेल कमी आपण स्टँडर्डपेक्षा फार कमी असू तर तो फरक कमी करायचा आहे म्हणजेच विचलन सुधारायचं आहे आणि मग नियोजनाप्रमाणे आपलं जेवढं टार्गेट होतं ते त्या ठिकाणी अचीव्ह व्हायला मदत होते म्हणजेच नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील हे सुनिश्चित करायचं आहे यालाच काय म्हटले त्यांनी व्यवस्थापकीय नियंत्रण असं म्हटलेलं आहे त्यानंतरची व्याख्या केली आहे डेल हेनिंग यांनी त्यांच्यामध्ये नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे नियंत्रण ही एक प्रोसेस आहे असं त्यांचं मत आहे की ज्या प्रोसेसमध्ये नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो नियोजनबद्ध कृती म्हणजे न आधीच ठरवून ठेवलेलं असते की आपल्याला हे हे काम त्या ठिकाणी करायचं आहे ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे मग त्या नियोजनानुसार कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो याला काय म्हटलं आहे नियंत्रण असं म्हटलेलं आहे तर फिलिप कोटलर यांच्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला झालेलं काम आणि आपल्याला जे अपेक्षित काम होतं ते हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असं म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम यांची तुलना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या किंवा केलेल्या प्रयत्नांच्या पूर्ण प्रक्रियेला नियंत्रण असं फिलिप कोटलर यांनी म्हटलेलं आहे तर ह्या वरील व्याख्यावरून नियंत्रण म्हणजे नियोजन आणि प्रत्येक कक्षातील कार्यामध्ये पडलेल्या फरकांचे कारणे शोधणे असाच अर्थ त्यातून निष्पन्न होतोय यातून सापडलेल्या चुका व उनिवा कशा दुरुस्त करता येतील याबद्दलचे सर्व प्रयत्न याचा समावेश नियंत्रण कार्यामध्ये होत असतो व्यवस्थापनाच्या सर्व कार्यात हे शेवटच्या टप्प्यात करायचे कार्य आहे आणि ह्या शा कार्यावरच व्यवसायाची गुणवत्ता व नावलौकिक अवलंबून असतो तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे नियंत्रणाचे महत्त्व त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे आता नियंत्रण म्हणजे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचं ठरवून दिलेलं काम आणि प्रत्यक्षात झालेलं काम यांची काय करायची आपल्याला तुलना करायची आहे तुलना जर तुलना करून त्यातला फरक शोधून काढायचा आहे आणि तो फरक का पडला याची कारणं शोधायची आणि मग झालेल्या चुका काय करायच्या तर दुरुस्त करायच्या आणि पुन्हा ते स्टँडर्ड किंवा जे मानक आहे आपलं ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत मग आता पहिलं काय सांगितलं संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे आता उद्दिष्ट संस्थेचे प्रत्येक संघटनेची काहीतरी पूर्वनियोजित उद्दिष्ट असतातच ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्ती कार्यरत असलेली दिसून येते मग नियंत्रण काय करतं तर प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे म्हणजे काम काय एकाच लेवलला पूर्ण होतं असं नाही वेगवेगळ्या लेवलवरती ते काम पूर्ण होत असतं मग ह्या प्रत्येक लेवलवर प्रत्येक टप्प्यावर काय काम झालं हे काय करायचं त्याचं मोजमाप करायचं आहे मग प्रत्येक लेवलला काहीतरी स्टँडर्ड काहीतरी मानक ठरवून दिलेलं असते ते मानक आणि झालेलं पूर्ण काम ह्याच्यातला तफावत शोधायची आणि मग जर तफावत जर जास्त असेल संघटना आपली त्या स्टँडर्डपर्यंत जर पोचली नसेल नियोजनाप्रमाणे तर त्यामध्ये आपलं जे काही कामकाज चालू आहे त्याच्यात काय करावे लागतील सुधारणा करावी लागतील त्यासाठी त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील मग हे करायचं काम सगळं कशाचं देतं तर नियंत्रणामध्ये येतो आणि जर आपण या प्रोसेसनं गेलो तर संघटनेची उद्दिष्ट आहेत ती लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होत असले दिसून येते त्यानंतर दुसरा पॉईंट दिला आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर म्हणजे व्यवसायाकडं उपलब्ध असणारी भूमी पैसा मनुष्यबळ कच्चा माल हे सगळी म्हणजे काय झाली संसाधनं झाली मग या संसाधनांचा पर्याप्त वापर करायचा कार्यक्षम वापर करायचा आहे म्हणजे उपलब्ध संसाधनांचा आणि इतर स्त्रोत स्रोत आहेत हे काय होतील यांचा अपव्यय कमी केला जाईल पर्याप्त वापर झाला चांगला वापर झाला म्हणजे त्यांचा अपव्यय टाळला गेला मग हा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक विविध तंत्रांचा वापर करतात मग तर त्या तंत्रामध्ये गुणवत्ता तंत्र असतं सांख्यिकीय तंत्र असतं अंदाजपत्रकीय तंत्र असू शकतं उत्पादन तंत्र असू शकतं असे असंख्य उत्पादनाची त नियंत्रणाची तंत्र आहेत मग या तंत्रामधील कोणतं तंत्र आपल्या व्यवसायाला लागू पडतं आपल्या व्यवसायासाठी कोणतं तंत्र योग्य आहे त्या तंत्राचा वापर हा त्या संघटनेमध्ये केलेला असतो मग प्रत्येक कामासाठी स्टँडर्ड ठरवून दिलेलं असतं मग कर्मचाऱ्यांना या स्टँडर्डचं पालन करावं लागतं आणि याचा परिणाम म्हणून काय होतो तर संघटनेची जी काही है उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी कर्मचारी साधनांचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने वापर करतात कारण ते स्टँडर्ड अचीव करायचं आहे तर आहे ते माल सगळा व्यवस्थितरित्याच त्या ठिकाणी वापरला पाहिजे तरच ते काय होणार आहे त्यांचं नियोजित उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मानकांची अचूकता मानक म्हणजे स्टँडर्ड टार्गेट हे डोक्यात ठेवा मग हे अचूकता काय ते त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकाची अचूकता पडताळण्यास मदत करते म्हणजे नियंत्रणाचं जे काही काम आहे त्या कामामुळं व्यवस्थापकाला त्या जे काय ठर ठरवून दिलेली स्टँडर्ड्स आहेत ती योग्य आहेत का त्याची अचूकता म्हणजे स्टँडर्ड ठरवून दिले बाबा ते खरोखरच योग्य आहे का नंतर असं स्टँडर्ड ठरवून दिलं आहे की एकही व्यक्ती ते अचीव करू शकत नाही मग हे अचूक स्टँडर्ड होऊ शकत नाही म्हणून नियंत्रण रचनेमुळं किंवा नियंत्रणाच्या कार्यामुळं व्यवस्थापकाला त्या मानकांची त्या स्टँडर्डची अचूकता पडताळण्यासाठी मदत होत असलेली दिसून येते नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात म्हणजे नियंत्रण ठेवायचं आहे मग काही चुका जर झाल्या असतील तर त्याच्यावरती उपाययोजना ह्या कराव्या लागतात मग ह्या काय असणार तर लवचिक असणार लवचिक म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत असणार आहे मग बदलती परिस्थितीचा आढावा घ्यायचा म्हणजे जशी बाजारपेठेमध्ये परिस्थिती निर्माण झाली असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना आहेत त्या वेळोवेळी सुधारणा करायची त्याच्यामध्ये आणि आज ज्या सुधारणेचा किंवा ज्या उपायाचा उपयोग ते काम सुधारण्यासाठी होईल त्या मानकांचा किंवा त्या सुधारणांचा उपयोग करून संस्थेला त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते म्हणजे नियंत्रण ह्या कार्यामुळं कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कसं मिळतं तर कामगिरीचे मूल्यमापन कामगिरीचं मूल्यमापन म्हणजे केलेल्या कामाचं करण्याची बघा कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर म्हणजे आपलं काम पूर्ण करणार आहे एखादा कर्मचारी आहे त्याचं काम पूर्ण करायचं आहे मग त्यासाठी काहीतरी स्टँडर्ड ठरवून दिलं आहे त्याला समजा एका दिवसामध्ये शंभर पेनचं उत्पादन करायचं हे त्याला ठरवून दिलं आहे म्हणजे शंभर पेनचं उत्पादन करणं हे त्याचं काय झालं मानक झालं स्टँडर्ड झालं मग तो किती पेनचं उत्पादन करतो हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामावरून पाहायचं आहे मग आता काय दिलं आहे बघा कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्यांची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत अगोदर दिली जाते म्हणजेच मॅनेजमेंटनं काय ठरवलं आहे एक कर्मचारी एका दिवसात शंभर पेन तयार करू शकतो हे त्यांचं पूर्वनियोजित उद्दिष्ट आहे मग हे कोणाला सांगायचं त्या कर्मचाऱ्यांना सांगायचं त्यांना सांगितलं दिवसात तुम्हाला शंभर पेन तयार करायचे तर ते त्या पद्धतीनं कामाला लागतील नाहीतर मग एखादा कर्मचारी दिवसामध्ये दहा पेन पण तयार करेल एखादा पन्नास तयार करेल किंवा एखादा ऐंशी नव्वद पण करू शकेल म्हणून त्यांना आधी सांगून द्यायचं की तुमचं स्टँडर्ड एवढेवढ्याचं प्रोडक्शनचं त्या ठिकाणी आहे हे मानक हे त्यांना आधीच सांगितलेलं असतं त्यामुळं कर्मचाऱ्यांना काय होतं काय काम करायचं ते कसं करायचं ह्याची माहिती कर्मचाऱ्यांना आधीच मिळालेलं होतं आणि कामगिरीचं मूल्यमापन केलं जातंय हे त्या कर्मचाऱ्याला जर माहीत असेल तर तो मन लावून त्या ठिकाणी काम करणार आहे आणि हे जर त्यांना टार्गेट अचीव्ह केलं तर त्या कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये वाढ होणार आहे बोनस मिळणार आहे त्यांना प्रमोशन म्हणजे पदोन्नती होणार आहे त्यांची तर या स्वरूपात जर त्यांना पुरस्कृत केलं त्यांना सांगितलं शंभर रुपयांचं उत्पादन जो करेल त्याला दिवसाला शंभर रुपये बोनस मिळणार कर्मचारी काय करणार जास्तीत जास्त पर प्रयत्न करून ते शंभर रुपयेचं बक्षीस मिळवायला ते प्रयत्न करणार आहेत आणि हे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बजावण्यास प्रवृत्त करते असं म्हटलं आहे म्हणजेच मी आता सांगितल्या पद्धतीनं जास्तीत जास्त कार्यक्षमतेचा जा वापर करून ते जास्तीत जास्त प्रोडक्शन करण्यासाठी ते कार्यरत राहतील तत्पर राहतील त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितला आहे सुसूत्रता आणि शिस्तीची हमी आता सुसूत्रता संघटनेमध्ये आणायची आहे आणि संघटनेमध्येच शिस्त असली पाहिजे नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्तांत म्हणजे नियंत्रणामुळं संघटनेत काय होतं सुसूत्रता निर्माण होते आणि शिस्त पण राखली जाते ते कर्मचाऱ्यामधील अव्यावसायिक वर्तन कमी करण्यास मदत करते म्हणजे नको असलेलं वर्तन हे त्या ठिकाणी नाहीसं केलं जातं तर संब संबंधित वरिष्ठाकडून म्हणजे जो कर्मचारी आहे त्याचा संबंधित वरिष्ठ असेल त्या वरिष्ठाकडून कामगिरीची तपासणी करून म्हणजे त्यानं केलेल्या कामाची तपासणी करायची शिस्त निर्माण केली जाते जर एखादा कर्मचारी काम करतोय त्याला कोण विचारणारच नसेल त्यानं कसंही काम का, त्या ठिकाणी तो करून जाईल पण त्याला एक संबंधित वरिष्ठ अधिकारी आहे आणि तो काय करणार आहे त्यानं काय काम केलं कसं केलं याची पाहणी करणार आहे तर कर्मचारी काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रत्येक काम हे करेल म्हणजे त्यामुळं काय होईल तर संस्थेमध्ये शिस्त निर्माण होईल किंवा शिस्त त्या ठिकाणी पाळली जाईल आणि वास्तविक कार्य आणि मानकामधील दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात केलेलं काम आणि त्यांना ठरवून दिलेलं काम याच्यामध्ये जर दरी असेल तफावत असेल फरक असेल तर ती दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या त्या ठिकाणी करता येतात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सहावा समन्वयाची भूमिका आता नियंत्रण हे कार्य कर करत असताना किंवा नियंत्रणाचं कार्य पाहत असताना संस्थेमध्ये काय एकच विभाग असत नाही संस्थेमध्ये एकापेक्षा अनेक विभाग असतात मग एकापेक्षा अनेक विभाग जेव्हा व्यवसायात कार्य करतात तेव्हा त्या सर्व विभागामध्ये समन्वय असणं हे आवश्यक आहे मग ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक म्हणजेच वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचा व्यवस्थापक म्हणजेच विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा आराखडा तयार केलेला असतो म्हणजे त्या प्रत्येक विभाग प्रमुखानं आणि त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी कोणतं काम करायचं आहे म्हणजेच त्यांची भूमिका त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत ह्या आधीच त्या ठिकाणी सगळं सुनिश्चित केलेलं असतं विभाग प्रमुखामधील समन्वय त्यांच्या संबंधित विभागांच्या कामातील विचलन शोधून संघटनेच्या इच्छित परिणामांसाठी उपचारात्मक उपाययोजना करण्यास मदत करते म्हणजे विभागप्रमुख आहेत विभागप्रमुख आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी वर्ग मग विभाग प्रमुखाने ठरवून दिलेलं काम त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी किती प्रमाणामध्ये पूर्ण केलं त्याच्यामध्ये काय तफावत आहे ते शोधून त्याच्यात अजून जर सुधारणा करायची असेल तर त्याच्यासाठी उपाय हे सुचवले जातात मग हे जर त्या विभाभागा वेगवेगळ्या विभागांच्यामध्ये विभागा समन्वय नसेल विभाग आणि कर्मचारी यांच्यामध्ये जा जर योग्य समन्वय नसेल तर नियंत्रण शक्य होत नाही म्हणून नियंत्रणाच्या माध्यमातून त्यांच्यावरती कोणतरी वॉच करणारा व्यक्ती आहे हे जर त्या ते ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं तर ते सगळे काय करतात तर, तर व्यवस्थितरित्या कार्य करत असलेले दिसून येतात त्यानंतर ते सातवा दिलं आहे मानसिक दबाव आता कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन मानकावर ठरवलं जातं म्हणजे त्यांना स्टँडर्ड ठरवून दिलं आहे कामगार कामगारांनी केलेलं कामाचं मूल्यमापन करायचं आहे मग हे कशाच्या आधारे तर स्टँडर्ड त्यांना ठरवून दिलेलं असते मग अशा आपण उदाहरण घेतलं की एका कर्मचाऱ्यानं दिवसामध्ये शंभर पेन तयार करायचे आहेत हे त्यांना स्टँडर्ड त्यांचं मानक आहे मग मा त्यांना किती काम केलं हे त्या ठिकाणी तपासून पाहिलं जातं मग कर्मचार तसं जर मानकावर ठरवून दिलं जातं मग कर्मचाऱ्यांना काय होतं त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना मोबदला दिला जाणार आहे याची त्यांना पूर्ण माहिती असते हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हणजे आप आपल्याला ठरवून दिलेलं काम हे आपण काम पूर्ण करतो किंवा नाही हे पाहणारा कोणतरी व्यक्ती आहे हे त्या कर्मचाऱ्यांना माहीत असतं म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव त्या ठिकाणी निर्माण केलेला असतो आणि त्यातून काय होतं त्यांची कामाची जी, जी काही क्वालिटी आहे ती चांगली होते म्हणजे ते उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असलेले दिसून येतात त्यानंतर पॉईंट आहे संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता म्हणजे टोटल संघटनेची कार्यक्षमता आणि त्याची प्रभावशीलता नियंत्रणाचे घटक व्यवस्थापकाला जबाबदार बनवतात म्हणजे नियंत्रणाचे जे काही घटक आहेत नियंत्रणामुळं व्यवस्थापक काय होतो तर जबाबदार बनतो उत्कृष्ट कामगिरीकरता प्रोत्साहन देतात चांगलं काम करण्यासाठी काय केलं जातं त्यांना प्रोत्साहन दिलं जातं वे वेगवेगळे वे विभाग असतात त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे त्या व्यवस्थापकाला करावं लागतं यामुळं काय होतं तर स टोटल संघटनेची कार्यक्षमता आणि त्यांचा प्रभावीपणा ह्या त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो त्यानंतर नववा पॉईंट आहे चांगली सामाजिक प्रतिमा आता नियंत्रण कार्य संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारण्यासाठी मदत करतं म्हणजे आपल्या संस्थेची आपल्या संघटनेचे कामामध्ये सुधारणा करायची आहे त्यासाठी नियंत्रण हे मदत करतं मग व्यवसायामधली प्रगती व्यवसायाच्या आपल्या प्रगती पूर्वनिर्धारित मानक म्हणजे आधी ठरवलेलं स्टँडर्ड आणि प्रत्यक्षात झालेलं काम यांच्यामधला फरक कमी असल्यास त्यातून संघटनेचा विकास होतो म्हणजे शंभर पेनचं उत्पादन करायला सांगितलं आहे आपलं मानक काय आहे स्टँडर्ड काय आहे तर शंभर पेनचं एका दिवसात एका कर्मचाऱ्यानं शंभर पेन उत्पादन करणं आणि एका कर्मचाऱ्यांच्याकडून काय झालं पंच्याण्णवपेक्षा जास्त जेवढे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांनी काय केले पंच्याण्णवपेक्षा जास्त पेन उत्पादित केलेत मग काही त्यांनी पंच्याण्णव काही जणी शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर इथंपर्यंत कामगारांनी काम आहे म्हणजे ठरवून दिलेलं टार्गेटचं आणि प्रत्यक्ष काम यांच्यामध्ये अत्यंत कमी फरक आहे म्हणजे काय टार्गेट त्या ठिकाणी अचीव्ह व्हायला लागलेलं आहे म्हणजेच काय झाला संघटनेचा यातनं विकास होणार आहे मग योग्य नियंत्रण जर असेल तर त्या माध्यमातूनच त्यांच्यावरती नियंत्रण ही त्या ठिकाणी राहत असलेलं दिसून येतं मग संघटनेचा विकास झाला की संघटनेचा काय होतो ॲटोमॅटिक नावलौकिक त्या ठिकाणी वाढलेला दिसून येत असतो म्हणजेच त्यांची समाजामध्ये प्रतिमा आहे किंवा प्रतिष्ठा आहे ती उंचावलेली दिसून येते आणि शेवटचं दहावं कार्य आहे ते म्हणजे दहावं महत्त्व आहे ते म्हणजे मार्गदर्शक म्हणून कार्य नियंत्रण कामामध्ये किंवा नियंत्रणाच्या कार्यामध्ये कामगिरीचा मानक संच प्रदान करतात म्हणजे कामा काय काम करायचं आहे त्याचं एक स्टँडर्ड त्या व्यवस्थापकाला किंवा त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं असतं मग व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली कर्मचारी त्यानुसार कार्य करतात मग असं मी उदाहरण दिलं पेनचं त्या पद्धतीनं व्यवस्थापकाला सांगितलं एका कर्मचाऱ्याकडून दिवसात शंभर पेनचं उत्पादन झालं पाहिजे मग करणार त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्याकडून त्यानुसार तो काम करून घेणार वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात म्हणजे जे काय स्टँडर्ड ठरवलेलं आहे त्याच्या माध्यमातून ते ठरवलेलं टार्गेट अचीव करू शकतात अशा प्रकारे कार्य नियंत्रण करण्यासाठी केलेल्या उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करतात म्हणजे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत त्यानुसार तफावत शोधली जाते आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून पुन्हा पुढच्या वेळेला जेव्हा ते स्टँडर्ड ठरवणार मानकं ठरवणार त्यावेळेला तो अनुभव त्यांना त्या ते ठिकाणी उपयोगी पडत असतो म्हणजेच त्यांना मार्गदर्शक ठरत असतो म्हणून नियंत्रण हे एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असलेलं दिसून येतं या ठिकाणी नियंत्रणाचे महत्व आपलं संपलेलं आहे धन्यवाद